तुमचा एंड प्लॅन झाला असेलच येरणसाठी विचार करताना खुणा होतं ते गोवा तेव्हा जर गोव्याला जायचा प्लॅन करत असाल तर आता गोव्यात जाताना तुम्हाला टोल द्यावा लागणार आहे हो मी अगदी बरोबर सांगतेय म्हणजे काही वर्षांपूर्वी गोव्यात येणाऱ्या वाहनांवरती टोल आकारण्यात येत होता मात्र त्यानंतर केंद्र सरकारची एकच करक प्रणाली ही लागू झाली आणि हे टोल नाके होते ते बंद झाले होते पण आता पुन्हा गोव्यात येणाऱ्यांना टोल हा द्यावा लागणार आहे बांदा आणि माजाळी या दोन्ही ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावरती आता टोल नाके असतील त्यामुळे गोव्यात येणं हे आता महागणार आहे मात्र हा एक प्रश्न आहे की टोलमधून राज्याबाहेर जात परत येणाऱ्या गोमंतकीयांना यात सूट दिली जाणार आहे का अर्थात येत्या काही दिवसात हे चित्र स्पष्ट होईल तेव्हा राष्ट्रीय महामार्गाची सर्व कामं पूर्ण झाल्यानंतर केरी आणि मोले या दोन्ही ठिकाणी टोल नाके हे उभारण्यात येणार आहेत नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आणि महामार्गावरील या संपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला गोव्याच्या दोन्ही सीमांवरती टोल नाके उभारण्याची सूचना केल्यानं आता आक्षी इथं टोल नाका नसणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि बांदा इथं टोल नाका उभाड्यात देखील आलेला आहे तो केवळ सुरू करणं बाकी असल्याचं कळत आहे तर इथं टोल नाका उभारावा लागणार आहे सध्या कर्नाटकातून गोव्यात येताना अंकोल्याजवळ एक टोल नाका आहे तेव्हा तुम्ही जर आता गोव्यात जाणार असाल तर तुम्हाला टोल हा द्यावा लागू शकतो